श्रीमद् भगवद गीता 15वां अध्याय पुरुषोत्तम योग। उत्तम पुरुषासोबत पुनर्मिलन, सर्वोच्च प्राप्ति पुरुष उत्तम योग। थोड़ा पैसा अदला मिला, घोड़ा गाड़ी मिली, डिग्री मान सम्मान काही ही मिला, किती ही मिला, तरी त्यापेक्षा अजून जास्त काहीतरी आहे। देर इज ऑलवेज समथिंग मोर टू अचीव। अजून जास्त, अजून वेगळा। पण उत्तम जर मिळालं, सर्वोच्च प्राप्ती जर झाली, तर त्यापेक्षा अजून काहीच नाही, जास्त। सर्वोत्तम, सर्वोच्च, सर्वोपरी। उत्तमातल्या उत्तमाची प्राप्ती, अजून काही नको, पर्याप्त झालं। त्या अनुभवाकडे नेणारा पुरुषोत्तम योग। निर्माण मोहा जित संग दोषा, आध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, द्वन्द्वैर्विमुक्ता सुख दुःख सन्निर् गच्छन्ति मूढा पदमव्ययम् तत्। अव्यय पदात् स्थित करणारा, निर्माण मोहा गत चित्त संग दोषा, विनिवृत्त काम, सगळ्या कामना तृप्त झाल्या, आत्मकाम पूर्ण काम, द्वंद्वैर्विमुक्ता सगळे द्वंद्व सुटले, स्पर्धा नाही राहिली, स्वीकृती झाली, गच्छंत पदम अव्ययम, फाइनल डेस्टिनेशनला रीच, शेवटचं गंतव्यस्थान पोहोचलं। कसं काय तिथे? न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ते माझं शेवटचं गंतव्यस्थान आहे अर्जुन, तद्धाम परमं मम, जिथून तू पुन्हा परत येणारही नाही, यायची इच्छाही होणार नाही। यद्गत्वान न निवर्तन्ते, जग में बैरी कोय नहीं जो मन शीतल होय। भगवद्गीतेच्या अभ्यासाने मन शांत झालं, वचन शीतल झालंय। कबीरजी म्हणतात, जग में बैरी कोय नहीं जो मन शीतल होय। या आपा को डारी दे, दया करे सब कोय।
हे जो अहम भाव आहे, मीपणा आहे, हे सोडलं तर सगळे तुझ्या मदतीला तयारच आहेत. कबीरजी म्हणतात, तू बाजूला हो तर सगळं जग मदतीला येईल. तू अडकून बसला तर स्वतःला करावं लागेल. कबीर, यह तन जात है, सको तो राखू बहोर. खाली हाथों बह गए जिनके लाखों करोर. माझा स्वतःचा आपला करणारे कित्येक आलेण गेले, टिकणार नाही. यजुर्वेदही सांगत आहे, यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्नेवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विचिकित्सति. शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद. यस्तु सर्वाणि भूतानि, सहाव्या अध्यायातल्यासारखं सगळ्यांमध्ये जर आत्मस्वरूप दिसलं तर मग कुठेच संशय राहत नाही. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मनेवानुपश्यति, मीच आहे सगळ्यांमध्ये. माझं जे आहे ते सगळ्यांचंच आहे. सर्व भूतेषु च आत्मानं ततो न विचिकित्सति, मग खूप संशय, अजून खूप विचार नाही राहत. तसे उदात्त विचार, उच्च विचार, साधी राहणी, सिंपल लिविंग, हाय थिंकिंग. संसार कल्पित मानता नहीं, भोग में अनुरागता. संपत्ति पा नहीं हर्षता, आपत्ति से नहीं भागता. निज आत्म में संतृप्त है, नहीं देह का अभिमान है. ऐसे विवेकी के लिए सब हानि लाभ समान है. भगवद्गीतेच्या आश्रयाने या ज्ञानाच्या चष्म्याने संसार कल्पित मानता नहीं भोग में अनुरागता, संपत्ति पा नहीं हर्षता, आपत्ति से नहीं भागता. संपत्ति असो आपत्ति असो, चिपकणही नाही आणि दूर पडणही नाही, कारण तसंही कल्पना आहे. स्वप्नात लॉटरी लागली काय आणि चोरी झाली काय, जाग झाल्यावर काहीच मिळालंही नाही काहीच गेलंही नाही. निज आत्म में संतृप्त है, नहीं देह का अभिमान है. बस स्वतः मध्ये समाधानी, ऐसे विवेकी के लिए सब हानि लाभ समान है. मन कर्म वाणी से तथा जो शुद्ध पावन होय है,
अधिकारी सो ही योग का है, ज्ञान पाता सो यह है। हो तू सदाचारी सदा, मन इंद्रियों को जीत रे, न स्वप्न में भी दूसरों की तू बुराई चीत रे। मन कर्म वाणी से तथा मनातले विचार, वाणीचे उच्चार आणि शरीराचा आचार, मनसा वाचा कर्मणा, विचार उच्चार आचार हे शुद्ध पवित्र जेव्हा झाले, ऑल अलाइंड, तरच मग ज्ञानाची प्राप्ती, तरच मग योगावर अधिकार। म्हणून हो तू सदाचारी तथा, मन इंद्रियों को जीत रे, नहीं स्वप्न में भी दूसरों की तू बुराई चीत रे। तसे उदात्त स्वच्छ सुंदर विचार करून त्या पुरुषोत्तम योगाच्या योगाकडे वाटचाल करू। जय श्री कृष्ण, हरि बोल।